सध्या मंत्रालय सहायक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे। विद्यार्थी मित्रों, मी तुम्हाला एक रायसीना स्टडी सेंटर बद्दल बोलण्यासाठी आज आलेलो आहे। मी मागील जवळपास 3 वर्षापासून रायसीना स्टडी सेंटरच्या माध्यमातून अभ्यास करत होतो आणि त्यांनी ज्या काही विविध फॅसिलिटी आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचा खूप मोठा आम्हाला फायदा झालेला आहे। ज्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स, गेस्ट लेक्चर, स्टडी सेंटरमध्ये अवेलेबल असलेले बुक्स आणि जी त्यांची एक महत्त्वाची बाब इथे मला उल्लेखनीय सांगावं लागेल, जी त्यांनी विद्यार्थ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी जी स्कॉलरशिप स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरू केलेली होती त्याचा मुळात खूप मोठा मला फायदा झाला। जो विद्यार्थी मुळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे ती एक्झाम पास होऊन त्याला जवळपास 6 महिन्याची स्कॉलरशिप आपण द्यायची रायसीना स्टडी सेंटर, त्याचासुद्धा मला खूप मोठा फायदा झाला आहे। अशा प्रकारे रायसीना स्टडी सेंटर वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यासाठी फायद्याच्या गोष्टी घेऊन येत आहे। आणि आज सांगण्याचा एक मनोदय एवढा आहे की रायसीना स्टडी सेंटरच्या माध्यमातून एक नवीन एक प्रोग्राम लॉन्च करतो आहे की रायसीना स्टडी सेंटर पूर्ण महाराष्ट्रात कार्य करतेच आहे। येत्या काळात काही दिवसापूर्वीच कर्नाटक या राज्यात सुद्धा रायसीना स्टडी सेंटर सुरू झालेला आहे। सर्वांना माहितच आहे रायसीना म्हणजे काय, की जी आपलं राष्ट्रपती भवन दिल्लीच्या ठिकाणी वसलेलं आहे रायसीना हिल्स, तेच म्हणजे आपण तिथे म्हणतो आहे ज्या रायसीना हिल्समध्ये या देशाचे प्रशासक बसतात तिथे त्या ठिकाणी आपण प्रशासकीयदृष्ट्या एक अधिकारी बनून जावं हे मूळ उद्देश घेऊन रायसीना स्टडी सेंटर मागील जवळपास 6 वर्षामध्ये काम करतो आहे। रायसीना स्टडी सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत वेगवेगळ्या तांड्यातील वेगवेगळ्या गावातील जवळपास 100 विद्यार्थी हे अधिकारी म्हणून प्रशासनात कार्यरत आहे। अशा विद्यार्थी घडवण्याचं काम रायसीना स्टडी सेंटर निरंतर करतो आहे, पण इथेच न थांबता आता एक नवीन प्रोग्राम लॉन्च करतो आहे जेणेकरून रायसीना स्टडी सेंटर जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करते आहे हे तांड्यातांड्यामध्ये गावागावामध्ये पोहोचलं पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना एक शहराच्या ठिकाणी संधी म्हणजे जाण्याचा अभ्यास करण्याचे चान्सेस कमी मिळतात त्यांना सर्व सुविधा एक ऑनलाईन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी रायसीना स्टडी सेंटरने नवीन पाऊल उचललेलं आहे। येत्या 1 जुलैला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय वसंतरावजी नाईक साहेब, ज्यांना महानायकसुद्धा आपण म्हणतो आहे, त्यांनी शैक्षणिक क्रांती, हरित क्रांती, कृषी क्रांती, वेगवेगळ्या क्रांती आपल्या राज्यामध्ये केलेल्या आहेत। त्यांच्या जन्मदिनांचं किंवा जयंती दिनाचं औचित्य साधून रायसीना स्टडी सेंटरच्या माध्यमातून एक यूट्यूब चॅनल ओपन होत आहे। त्या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला वेगवेगळ्या शैक्षणिक सुविधा म्हणजे येणाऱ्या काळातल्या स्पर्धात्मक परीक्षा, वेगवेगळ्या जॉब्स वॅकन्सी, 10वी किंवा 12वीनंतरचं करिअर काय, अशा सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवता येईल। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा रायसीना स्टडी सेंटर प्रयत्न करतो आहे। मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो आहे की रायसीना स्टडी सेंटर पुन्हा आपल्या जीवनामध्ये एक वाटा उचलण्यासाठी किंवा मार्गदर्शकाच्या रूपात येण्यासाठी प्रयत्न करते आहे। रायसीना स्टडी सेंटरच्या माध्यमातून सुरू होणारा यूट्यूब चॅनल येत्या 1 जुलैला लॉन्च होत आहे। सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, आपण आणि आपल्या मित्रांनासुद्धा लाईक करून शेअर करावं, जेणेकरून आपल्यासारखे असंख्य विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। एवढं बोलून मी थांबतो।